तुम्ही बघत आहात जनमत मराठी। देवळाली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ऐन रंगात आली असून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी विकासाच्या आधारावर प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे। त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। गत निवडणुकीत घड्याळ चिन्हावर त्या प्रचंड मताधिक्यांनी विजय झाल्या होत्या। यंदा कमळाचे नियोजनबद्ध संघटन सरोज आहिरे यांना विजय करण्यासाठी झोकून देऊन काम करत असल्याने घड्याळीला कमळाची चांगली साथ लाभली आहे। सोबतीला बहुजन चळवळ जोपासणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने सुद्धा त्यांच्या विजयाचा चंग बांधलेला दिसून येतो आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले उमेदवार दिले असले तरी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म आलेला धनुष्यबाण अजून मतदारांच्या मनापर्यंत पोहोचला नसून तो एकाकी पडला असल्याचे दृश्य आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मशालीला हाताच्या पंजाचे आणि घटक पक्षाचे बळ म्हणावे तसे मिळत नसल्याने तुतारीचे सूर थोडेफार बेसूर होताना दिसत आहे। सरोज आहिरे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकरी मतदारांपर्यंत पोहोचवली असून गेल्या 5 वर्षात त्यांनी मतदारसंघात आपला स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे। त्याचा त्यांना या निवडणुकीत सर्वाधिक फायदा होईल अशी स्थिती आहे। सरोज आहिरे यांनी प्रचाराची राळ उडवून देत सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली असून मतदारसंघ पिंजून काढत विजयासाठी आवश्यक गणिते आणि समीकरणे यशस्वीपणे पार पाडली जात आहेत। नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करणे, बालाजी देवस्थानचा मुद्दा, रस्ते, वीज, पाणी, शेतकरी हिताचे निर्णय आणि आपली शांत व वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली या सर्व गोष्टींमुळे सरोज आहिरे यांचे पारडे सध्या तरी जड झाले आहे। मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली असून आज आहे असे वातावरण कायम राहिले तर सरोज आहिरे दुसऱ्यांदा निवडून येऊ शकतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातो। शेवटी मतदार राजा नेमकं काय करतो हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल यात शंका नाही। जबाबदारी न्याय